इकडे कसब्यामध्ये निवडणूक एक मतदारसंघ जिंकले, चिंचोड आम्ही जिंकले, त्यामुळे एका विजयाने एवढं काय रुळून जाण्याची आवश्यकता नाही. आणि एक निवडणूक एका मतदारसंघाची म्हणजे सार्वत्रिक किंबहुना राज्याची निवडणूक होत नाही, म्हणजे नाहीतर ते एक ठरलेलं आहे की ईव्हीएम घोटाळा झाला आणि आम्ही हरलो आणि युती जिंकली, परंतु आता तेवढं तरी बोलू नये एवढंच मी या प्रसंगी सांगतो. निवडणुकीला सामोरं जाणार आहे, पोटनिवडणुका म्हणजे सार्वत्रिक निवडणुका नसतात. पोटनिवडणुकांचं मॅट्रिक्स आणि गणित वेगळं असतं आणि सार्वत्रिक निवडणुकांचं गणित वेगळं असतं, त्यामुळे एका विजयाने एवढं हुरळून जाण्याची आवश्यकता नाही. महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे आणि एक निवडणूक एका मतदारसंघाची म्हणजे सार्वत्रिक किंबहुना राज्याची निवडणूक होत नाही, त्यांना आनंद घेऊ द्या, आनंद व्यक्त करू द्या. मग ग्रामपंचायतीच्या निवडणुकांकडे देखील त्यांनी पाहावं की 7,500 ग्रामपंचायतींपैकी 4,500 ग्रामपंचायती शिवसेना भाजप युतीचे सरपंच झाले, हे कशाचं उदाहरण आहे. त्यामुळे आम्ही जी कसब्याची निवडणूक झालेली आहे या निवडणुकीमध्ये मतदारांनी मोठ्या प्रमाणावर विश्वास दाखवलेला आहे, कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत केलेली आहे, या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि पुन्हा एकदा सांगतो, जे काही तिथे चुका असतील, उणीवा असतील, त्रुटी असतील, त्या बिलकुल शोधून त्यावर दुरुस्ती केली जाईल. पुन्हा एकदा कसब्याच्या मतदारांची मनं जिंकली जातील कामाच्या माध्यमातून, आणि म्हणून कसब्यातल्या मतदारांना देखील मी मनापासून धन्यवाद. पिंपरी चिंचवड मतदारसंघातल्या मतदारांना मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. अश्विनी जगताप यांना विजयी केलं त्याबद्दल अश्विनीताईंचं मनापासून अभिनंदन. लक्ष्मण जगताप यांना खऱ्या अर्थाने मतदारांनी श्रद्धांजली दिली त्याबद्दल मी मतदारांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो. त्याचबरोबर कसब्यामध्ये थोडक्यामध्ये जरी विजय मिळाला नसला तरीसुद्धा कसब्यातल्या मतदारांची मनं आम्ही जास्तीचं काम करून जिंकू. काही त्रुटी उणीवा त्या ठिकाणी ज्या दिसून आल्या त्यामध्ये नक्कीच आहे. देशभरात 3 राज्यांमध्ये भारतीय जनता पक्ष मोठ्या बहुमताने निवडून आले, काँग्रेस सुपडा साफ झाला. इकडे कसब्यामध्ये निवडणूक एक मतदारसंघ जिंकले, चिंचवड आम्ही जिंकले, त्यामुळे एका विजयाने एवढं काय हुरळून जाण्याची आवश्यकता नाही. आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे काँग्रेसच्या विजयाचा एवढा आनंद झालेला आहे की त्या आनंदात त्यांना राहू द्या. आणि आम्ही काम करत राहू, काम करणारे कार्यकर्ते आहोत आणि काम करत राहू, आणि पुढच्या येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत या पूर्ण प्रचंड ताकदीने जिंकू आम्ही. ईव्हीएमचा घोटाळा, पैसे वाटून निवडणुका जिंकल्या, म्हणजे नाहीतर ते एक ठरलेलं आहे की ईव्हीएम घोटाळा झाला आणि आम्ही हरलो आणि युती जिंकली, परंतु आता तेवढं तरी बोलू नये एवढंच मी या प्रसंगी सांगतो. परंतु या ज्या काही निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांनी जी प्रचंड मेहनत घेतली, दिवस रात्र काम केलं, त्यांना देखील मी मनापासून धन्यवाद देतो. ठीक आहे, पोटनिवडणुकीमध्ये हार जीत होत असते. कोल्हापूरची निवडणूक काँग्रेसने जिंकली, पंढरपूरची निवडणूक भाजप शिवसेना युतीने जिंकली, चिंचवड भाजप शिवसेना युतीने जिंकली, कसबा महाविकास आघाडीने जिंकली. हे या ठिकाणी पोटनिवडणुकीमध्ये असे निकाल येत असतात. फक्त एवढंच सांगतो की आमचे जुने नेते काँग्रेसच्या विजयाचा एवढा आनंद साजरा करतायत की ते म्हणतात ना, वेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना, अशा प्रकारचा खूप मोठा आनंद झाला आहे. मोठं एक आश्चर्य पाहायला मिळतंय. आणि ठीक आहे, त्यांना असंच आनंद साजरा करू द्या. पण या देशामध्ये आज 3 राज्यांमध्ये ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये देखील भारतीय जनता पक्ष पूर्ण बहुमताने जिंकलेली आहे, याकडे देखील डोळसपणे महाविकास आघाडी. सुधारणा होईल, दुरुस्ती होईल, आणि पुन्हा एकदा कसब्यामध्ये देखील
कामाच्या जोरावर कामाने कसबेकरांना त्या ठिकाणी त्यांची मनं जिंकू आणि भविष्यामध्ये ज्या काही निवडणुका होतील त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर काम करून मोठ्या प्रमाणावर यश मिळेल अशा प्रकारचा विश्वास देखील या ठिकाणी व्यक्त करतो. सध्याचा प्रस्ताव